गेल्या 8 दिवसांपासून नेवासा शहराला पाणीपुरवठा होत नाहीये, त्यामुळे येथील महिलांची भर पावसामध्ये होणारी वणवण लक्षात घेता नगरसेविका शालिनीताई सुखदान, काँग्रेस कमिटीचे शहर अध्यक्ष संजय सुखदान यांच्या पुढाकारामधनं त्यांनी स्वखर्चामधनं टँकरद्वारे पाणीपुरवठा केला आहे आणि येथील लोकांचा होणारे हाल थांबवले आहेत. नेवासा शहरामध्ये गेल्या 8 दिवसांपासून पाणीपुरवठा नसल्यामुळे पिण्याच्या पाण्यासाठी नागरिकांचे खूप हाल झाले. अखेर पाणीपुरवठा सुरळीत होईपर्यंत प्रभाग क्रमांक 2 मधील नगरसेविका सौ शालिनीताई सुखदान, काँग्रेस कमिटीचे शहराध्यक्ष संजय सुखदान यांच्या पुढाकारानं स्वखर्चानं टँकरनं बुधवारी 22 ऑगस्ट रोजी पाणीपुरवठा करण्यात आलाय. गेल्या 8 दिवसांपासून नेवासा शहरामध्ये पाणीपुरवठा होत नाहीये, मोटार आणि डीपी जळाल्याचं नागरिकांना सांगण्यात आलं होतं. त्यामुळे भर पावसाळ्यामध्ये नेवासा येथील महिलांना पिण्याच्या पाण्यासाठी वणवण भटकण्याची वेळ आली होती. हे चित्र पाहून प्रभाग क्रमांक 2 काँग्रेसच्या नगरसेविका सौ शालिनीताई सुखदान, काँग्रेस कमिटीचे शहराध्यक्ष संजय सुखदान या दाम्पत्यानं पुढे येऊन स्वखर्चानं प्रभाग क्रमांक 2 पिण्याच्या पाण्याचा टँकर आणून या परिसरामधील नागरिकांची तहान भागवली आहे. पाण्यासाठी भर पावसाळ्यामध्ये हाल होत आहेत, या सर्वस्वी जबाबदार पाणी योजना दुरुस्तीचे 2,48,00,000 खाणारा ठेकेदार आणि त्याला पाठीशी घालणारे राजकारणी आहेत असा आरोप सुखदान दाम्पत्याने अगोदर केला होता. परंतु अशा परिस्थितीमध्ये प्रभाग क्रमांक 2 लोकांचे पाण्यामुळे हाल होऊ नयेत म्हणून नगरसेविका सौ शालिनीताई सुखदान आणि संजय सुखदान यांनी स्वखर्चामधनं टँकरनं इतरही भागामध्ये पाणीपुरवठा सुरू केला, त्यामुळे त्यांचे सर्व स्तरांमधनं कौतुक होत आहे. नेवासा शहरात साधारणतः 8 ते 10 दिवसापासून पाणीपुरवठा सुरळीत झालेला नाही, परंतु याच्या अगोदरही सुद्धा साधारणतः एक वर्षापूर्वीपासून नेवासा शहराला पाणीपुरवठा सुरळीत होत नाही. मागच्या वर्षीसुद्धा पावसाळ्यामध्ये पाणी प्रश्नासाठी आम्ही काँग्रेसच्या नगरसेविका प्रभाग क्रमांक 2 सौ शालिनी सुखदान आणि शहर काँग्रेसच्या वतीने आम्ही आंदोलन केलेलं होतं. त्याचा पाठपुरावा केल्यानंतर असं निदर्शनास आलं की सन 2014-15 दरम्यान पाणी योजनेसाठी साधारणतः 2,48,00,000 रुपये हे आलेले होते, परंतु त्या काळामध्ये सदर ठेकेदारांनी हे कोणतंही काम न करता केवळ 10% काम करताच 100% कामाचा निधी उचललेला आहे, त्याचे पैशाचे बिल पण त्याला मिळालेलं आहे. आणि त्याचे परिणाम आता नेवाशामध्ये असं होतं की कधी ट्रान्सफॉर्मर जळणं, कधी मोटर जळणं, कधी पाईपलाईन फुटणं या आणि गढूळ पाणी, फिल्टर प्लांटवर कोणतीही प्रकारची व्यवस्था नाही, हे असे प्रॉब्लेम येतात. परंतु ह्याच्यासाठी आम्ही त्या ठेकेदारावर कारवाई व्हावी म्हणून मागच्या वर्षी आम्ही आंदोलनही केलं होतं, क्रांतिकारी पक्षाच्या लोकांनीसुद्धा आंदोलन केलेलं होतं, परंतु त्याचा पाठपुरावा करूनही अजून काही फायदा झालेला नाही. त्याला त्या ठेकेदाराला कोण पाठीशी घालतं ही एक गुपित आहे, त्याच्याशी लोकप्रतिनिधी त्याला पाठीमागे घालते का असा एक आम्हाला संशय वाटतो. परंतु गेले 8 दिवसापासून पाणीपुरवठा होत नसल्याकारणाने आम्ही आमचं फक्त प्रभाग न पाहता साधारणतः जेवढे वार्ड आम्हाला ॲडजस्ट करता येईल तेवढ्या वार्डामध्ये स्वखर्चातून सौ शालिनी, संजय सुखदान आणि नेवासा शहर काँग्रेसच्या वतीने आम्ही पाणीपुरवठा करत आहोत. जय हिंद, जय भारत. यावेळी उपस्थित महिला सुलतान भावी, ताराबाई ताभिरे, आशाबाई माडूकर यांनी आपल्या प्रतिक्रिया व्यक्त केल्यात. 8 दिवसापासून आम्ही पाण्याचं बसलो इथं, मग पट्ट्या मागायला घरोघरी येतात, मग पट्टे घ्यायला काय होतं यांना, हा एक एक घरी 2-3 नळे मग यांनी पट्टे घ्यायचे ना, भरायचं ना तिथं भरचन चलन, असं कुठं असतं का, मग मात्र माणसं आम्ही कुठं जायचं, हा मग आमच्या गल्लीतलं निवडून आलं म्हणून आमची व्यवस्था झाली, सगळ्याच गल्लीची झाली. हा संजित नाव घ्यायचं, हिराबाई विलास तांबिरे. पाण्याचं आम्हाला 8 दिवसापासून पाणी नाही आहे, आम्ही इकडं दुसऱ्या वार्डात असू पण आमचे संजय सुख, आम्ही 3 वार्डात राहतो, आम्ही 3 वार्डात असू पण आमच्या इकडं कोण डोकून नाही बघितलं, इकडं संजय सुखदांनी शालन सुखदांनी आमची सोय केलेली आहे पाणीची, मग त्याच्यामुळं आम्हाला पाणी भेटलं आहे. आज टँकर तिने त्यांचा पदर लावलेलं आहे म्हणून पाण्याची सोय झालेली आहे. हा नगरपंचायतनी पाणी सोय लावायला पाहिजे. आम्हाला 8 दिवसापासून पाणी नाही आहे, संजय सुखदांनी आम्हाला पाणी दिलं, त्यांचे आम्ही आभारी आहे. शंकर नांदे, 24 तास, नेवासा.
सबस्क्राइब करा आमच्या यूट्यूब चॅनल वर आणि बेल आयकॉन वरती क्लिक करा सर्वात पहिले आपल्या परिसरातील बातम्या बघण्यासाठी।